वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. मी डॉक्टर राजकुमार आडकर, आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकमित्रांचे हार्दिक स्वागत. आपला जे व्हिडिओची सिरीज आहे, म्हणजे ते म्हणजे कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर ऑफ सेमी गव्हर्नमेंट मेडिकल इन महाराष्ट्र, ह्याच्यामधलं आजचं जे कॉलेज आहे ते काही सिरीजमधले राहिले होते ते मी तुमच्यासमोर आता सांगतो आहे. NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर हे नागपूरमध्ये स्थित असणारं कॉलेज आहे. लता मंगेशकर हॉस्पिटल म्हणजे अगदी टॉपचं हॉस्पिटल आहे आणि ते डोगजी हिल्स हिंगणा रोड नागपूर या ठिकाणी आहे. हे खूप छान कॉलेज आहे, टॉपचं कॉलेज आहे. रँकिंगमध्ये बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या पहिल्या 2-3 प्रायव्हेट कॉलेजमध्ये यायला हरकत नाही. याचं फी स्ट्रक्चर कॅटेगरी वाईज काय असेल त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस आपला हा जो टप्पा आहे ॲडमिशनचा, तो पहिल्यांदा अभ्यास करणे, त्यानंतर परीक्षेमध्ये लिहिणे, परीक्षेनंतर रिझल्ट आणणे, रिझल्टनंतर ॲनालिसिस करणे आणि नंतर ॲडमिशन घेणे. आणि ॲडमिशन घेताना आपल्याला नेमका मुख्य मुद्दा येतो तो पैशाचा, आर्थिक, म्हणजे फी स्ट्रक्चर. त्यामुळे फी स्ट्रक्चर हे तुम्हाला माहिती गरज असणं गरजेचं आहे. चॉईस फिलिंगमध्ये देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे ज्यावेळेस त्याच्यामध्ये नंबर लागेल आणि त्याकडे पैसे भरण्यासाठी, आपल्याकडे DD काढण्यासाठी पैसेच नसतील, तर कदाचित आपण प्रोसेसमधून बाहेर पडू शकतो. त्यामुळं NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर, या ठिकाणचं फी स्ट्रक्चरमध्ये कॅटेगरी वाईज मी तुम्हाला कसं आहे ते सांगतो. ह्यामध्ये पर्टिक्युलर असे येतात की ॲडमिशन फी, कॉलेज कॉशन मनी त्याला रिफंडेबल म्हणतो, ते डिपॉझिट असतं. त्यानंतर सेल्फ फायनान्स युनिट आहे, मेडिकल एक्झाम फीज आहेत, स्टुडंट वेलफेअर फंड आहे, युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फीज आणि ट्युशन फीज, त्याचबरोबर डेव्हलपमेंट फीज, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फीज आहेत या ठिकाणी. त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी या सर्व फीज लागतात आणि याची जी ट्युशन फी आहे ती 891,072 एवढी फीज आहे आणि डेव्हलपमेंट फीज ही 106,928 एवढी फीज आहे. आणि या ठिकाणी जे रिफंडेबल डिपॉझिट आहे ती 50,000 आहे. एकूण आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी 1,50,350 DD काढावा लागतो. OBC आणि EBC, म्हणजे EBC म्हटलं तर 800,000 ज्याचं उत्पन्न कमी आहे त्यांना, नॉन क्रिमी लेअर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जी कॉशन मनी आहे ते 50,000 तसाच राहतो, बाकीचा सर्व खर्च तसाच राहतो. परंतु ट्युशन फीमध्ये 445,536 एवढा होतो आणि डेव्हलपमेंट फी मात्र पूर्णतः 106,928 लागते. त्यामुळे EBC आणि OBC या स्टुडंटसाठी 604,814 DD आपल्या प्रतिवर्ष पहिल्यांदा काढावा लागतो. नंतर SBC, VJNT आणि NT 1-3 आणि VJ आणि SBC यांच्यासाठी मात्र या ठिकाणी डेव्हलपमेंट फीज जी आहे ती फक्त 1,06,928, त्याचबरोबर कॉशन मनी मात्र डिपॉझिट आहे ती रिफंडेबल आहे, 50,000 सर्वांनाच लागू आहे. ह्याच्यामध्ये टोटल फ्री फी माफी असते, त्यामुळे फी 0 आहे या ठिकाणी. आणि ती टोटल मिळून तुम्हाला जर बघायला गेलं तर 159,278 एवढ्या फीचा DD VJ, NT आणि SBC या कॅटेगरीला द्यावं लागणार आहे. त्यानंतर SC आणि ST कॅटेगरीसाठी डेव्हलपमेंट फी आणि जे काय ट्युशन फी असते पूर्णतः माफ असते, त्यामुळे 52,350 एवढीच फी आपल्याला, एवढ्याच DD आपल्याला काढायचं आहे. त्याच्यामधलं तर 50,000 जे आहे ते डिपॉझिटच रक्कम आहे जे रिफंडेबल आहे, म्हणजे 2,350 एवढी फक्त नाममात्र फी SC आणि ST कॅटेगरीसाठी आहे. NRI कॅन्डिडेटसाठी मॅनेजमेंट कोट्यामध्ये जे असतं त्याच्यासाठी मात्र आपल्याला 40,44,350 एवढी फी मात्र आपल्याला बसणार आहे. OBC आणि EBC आणि NT आणि सर्व कॅटेगरी SC ST सोडून यांना मात्र 800,000 कमी असणाऱ्याचं नॉन क्रिमी लेअर असण्याचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि 800,000 खाली उत्पन्न असेल तर आपल्याला ह्या सगळ्या सुविधा मिळणार आहेत. तर हा NKP साळवे जे नागपूरमधलं स्थित असणारं, लता मंगेशकरला अटॅच असणारं हॉस्पिटलची फी स्ट्रक्चर आपल्याला आवडलं असेल तर आवडलं आहे आपल्याला, प्रोसेसमध्ये याचा उपयोग होत आहे असं वाटलं तर आमचा व्हिडिओ लाईक करा, जरूर शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि आमचा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचा चॅनल आम्ही अशाच नवीन नवीन अपडेट तुमच्याकडे घेऊन येत आहो. काही पेड काउन्सिलिंग संदर्भात आम्हाला तुम्ही विचारणार असाल तर आम्ही 100% तुम्हाला मदत करू आणि आम्हाला दिलेल्या या फोनवरती व्हॉट्सअप करून आमच्या मदत घेऊ शकता.
जय हिंद, जय महाराष्ट्र।